निफाड तालुक्यातील विंचूर या ठिकाणी शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसून एका पंचायत समिती सदस्याने थेट पालखेट डाव्या कालव्याला लागून दोन मजली व्यापारी संकुल बांधल्यानं एकच खळबळ उडाली आहे. ज्या जमिनीवर हे संकुल बांधले असून ती जमीन जलसिंचन विभागाने अधिग्रहित केली असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. ज्यानं हे व्यापारी संकुल बांधण्याचं धाडस केलं आहे ते विंचूर पंचायत समितीचे सदस्य असल्यानं आपले कोणी काही वाकडे करू शकणार नाही या आविर्भावात सदर गाळे बांधण्यात आले आहेत. या ठिकाणी आमच्या प्रतिनिधींनी भेट दिली असता सदरील धक्कादायक प्रकार निदर्शनास आलाय. या प्रकरणी अधिक चौकशी केली असता सदर जमिनीचा केवळ 7-12 नावावर असून व्यापारी संकुल बांधण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कुठल्याही परवानग्या काढण्यात आल्या नसल्याचं दिसून आलंय. याबाबत येथील जलसंपदा विभागाचे कनिष्ठ अभियंता यांना विचारणा केली असता सदर बांधकाम व्यावसायिकाने हे बांधकाम शासकीय जागेत केले असून त्याबाबत नोटीस देण्यात आल्याचं स्पष्ट केलं आहे. हा प्रकार संगनमतानं केल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसून आलं असून यात कोणाकोणाचा समावेश आहे हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच, पण थेट शासनाला एक प्रकारे आव्हान दिल्याचं दिसून येत आहे. सदर प्रकार गंभीर स्वरूपाचा असून यानं भविष्यात मोठे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन वेळीच कारवाई करावी आणि संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करावे अशी मागणी विंचूरवासियांनी केली आहे. दिशा न्यूज विंचूर.